विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड़ हो उजड़ी राहीले विठला माया बापा उजड़ी राहीले उजड़ हो निवृत्ति सोपान मुक्ता बाई निवृत्ति सोपान निवृत्ति सोपान मुक्ता बाई मुक्ता बाई मुक्ता बाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठला विठला माया बापा विठल विठल जय हरि विठल पहावा विठल बोलावा विठ्ठल नामाचा गजर गर्जे भीमा तीर गर्जे भीमा तीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुज एका महिमा साज थोर महिमा साज थोर तुझ एका साज थोर एका महिमा साज थोर एका नामाचा गजर गजे भीमा ती हरी
राम कृष्ण है जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम सुख झाली उसाजनी रिटर्न द तो हा विठ्ठल परवा हरि जय जय
हरि 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 जय 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 हरि 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 जय जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि 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 जय 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 गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल 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 आवी
रखते ज्योति कामोधि वक्त्रम मोकळा करावा क्लानिशवाद अपनदार हदक्षम समाधिस्त मूर्तिम पसिज्ञान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन श्रेष्ठ जगत गुरु जगत वंदनीय जगत मान्य देहुनिवासी मोक्षाचे अधिकारी असणारे तुकोबाराय शास्त्र वेदांचं महत्व आपल्या वाणीतून सोप्या पद्धतीने परमात्म्याच्या नामचिंतनाचा मार्ग संगत असताना उच्चारतात की देवा शास्त्र संत मानव जन्म हा मोक्षाचं महाद्वार आहे म्हणे मानव जन्म हे मोक्षाचं महाद्वार आहे म्हणे मानव जन्मातच मोक्षापर्यंत पोहोचता येतं म्हणे परमात्मा हे जर खरं असेल तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचं साधन तेवढं सांग बाबा आता परमात्म्याने विचार करावा तुका तुमची ताकद एवढी तुका आकाश एवढा अणु रेणूया तोकडा पण ताकद एवढी नाम घेता कापे यम ही अवस्था ज्यांची आहे तुम्ही जे करताय तेच जरी या लोकांनी केलं ना तरी चहुवेदी चान साही शास्त्री कारण अटराही पुराण हरीसी गाती ही आमच्या माऊलींची भाषा आहे आमच्याकडे शास्त्र वेद उपनिषद ह्या सगळ्यांची ताकद जर कशात असेल ना तेने मुक्तीचारी साधलिया फक्त देवाची हे द्वारी ही ताकद माझ्या परमात्म्याच्या दारात आहे पर दारात उभा राहण्याची क्षमता स्थिरता त्या व्यक्तीकडे आहे जिने विठोबाचं चिंतन आपलं कर्म केलंय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव म्हणजेच तुकोबारांच्याच भाषेत पुन्हा एकदा जे देही उदास तो तरला भक्त ऐसे जाणार मग तुम्हा मला जर तरायचं असेल तर सोपा उपाय करावी तातडी परमार्थी आता जर परमार्थाची तातडी करायची आहे तर तो शिकवणाराही कुणीतरी पाहिजे कारण सध्याची परिस्थिती अशी आहे देणाऱ्याची द्यायची पात्रता नाही आणि घेणाऱ्याची घ्यायची पात्रता नाही काही गुरु द्यायला तयार नाहीत आणि काही शिष्य घ्यायला तयार नाहीत दोन्ही समर्पकता साधायची म्हणजे या कलियुगात अवघड आहे म्हणजे कीर्तन करणारे असेल तर ऐकणारे नसतात ऐकणारे असतील तर कीर्तन करणारा धड नसतो शेवटी चूक आमचीच आहे मी कधी पुढच्याला दोष नाही देत कारण जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायला लागले की पाषाणालाही पाना फुटावा टाळ सुद्धा भजन करावे दगड सुद्धा हलावा अहो भजन करायचं तर माझ्या वृक्षपटवृक्षांनी सुद्धा करावं आम्हीच कुठेतरी कमी पडतोय की आमच्या कीर्तनात माणसं दगडागत बसतात म्हणजे सर तुकोबारायांच्या कीर्तनात दगड माणसासारखी भजन करायचे आणि आमच्या कीर्तनात माणसं दगडासारखी बसतात किलोमीटरचा दगड नसतो का हायवेवरचा तो फक्त सांगतो भोसरी किती राहिली एक चार पाच किलोमीटर त्याच्या पलीकडे ते काही काम करत आपली अवस्था सुद्धा तशीच आहे नाही का म्हणजे आपण त्या रस्त्यावरच्या किलोमीटरच्या दगड सारखे आहोत येणारा येतोय जाणारा जातोय करणारा करतोय आम्ही काय बाबा आलेल्या भोगाशी असावे सादर सादर व्हायचं म्हणजे निमूटपणे सहन करणं नव्हे सहन करण्याची ताकद जे नामचिंतन देतं
ते नामचिंतन जर मुखात नसेल तर माणूस सहन नाही करू शकत. स्टेबिलिटी जर व्यक्तीकडे नसेल, स्थिरता. आमचे ज्ञानोबाराय वर्णन करतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, अहो पण चित्त नाही नामी, तरी ते व्यर्थ नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. माणसं भजन करत नाहीत यात माणसाची चूक नाही, माणसाचं पाप माणसाला भजन करू देत नाही. हे माऊली म्हणतात बरं का, मी नाही. म्हणजे आपलं पाप एवढं असत्य, आपल्यावर एवढं भार आहे असत्याचा, एवढं डोळ्यासमोर आहे आपलं असत्य की आपल्याला सत्य दिसत. जुन्या बायका म्हणायच्या बघा, काय हे जग आहे का, हे तर खरं चप्पल घालूस तर खोटं गाव उभं फिरून येते. खरं आहे की नाही, अवस्था तीच आहे. नामदेवराय कुठ भाषेत सांगतात बघा, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिथे वाटी एवढे टोळे, उडत चिमणी चरत चाले तिथे वाटी एवढे टोळे. लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे. म्हणजे आता ही कूट रचना, हे कुठून कुठून किती कुठलं तरी कुठूनच कळणार नाही. पण नामदेवराय सांकेतिक भाषेमध्ये सांगतात, आमची अवस्था म्हणजे मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरली पिली 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, म्हणजे काय नाही, मुंगी व्याली तिला 17 रांजण हत्ती, 17 रांजण दूध 12 हत्तींनी प्यावं इतकं दूध निघाल. कुणाला? मुंगी भोसरीकर. कुणाला? बोल जा, वाटलं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हे निघायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोला. कारण तुमच्या तोंडाकडे बघून वाटायला कीर्तन आला कमी महाराजाच्या मातीला जास्त आलाय काय, की घाटावर बसल्यावर इतर बसला होला का. म्हणलं आता होत्याल नीट, पुन्हा होत्याल नीट. पण तुका म्हणे मी लो सांगता जवळ, ते नाथ बाबा म्हणतात ना, इथं आहे ना महाराज न ऐकती भटकीचे, आणि पुढं नग पुढचं लय व्याख्या लय महाराज बरं का. नाही म्हणतेच पुढं शिंदळीचे रडतील असं नाथ बाबा म्हणतात महाराज बरं का. आता जर ऐकलं नाही तर पुढं तुमचं काही खरं, म्हणून हाय तवर ऐकून घ्या. कारण कसं आहे ना, वेळ कुणासाठी थांबत, फील द मुमेंट, प्रत्येक क्षण जगा. अरे जगण्याचा आनंद घ्या रे. परमात्मा, परमात्मा म्हणजे काय, देवाच्या दारात जाऊन तपश्चर्याला बसलात म्हणजे देव भेटतो आहे तो क्षण आनंदाने जगा. हे मी नाही सांगत, आम्ही तो कोणांना विचारलं, अहो जगाचा त्रैलोक्यनाथ माझा मायबाप आमच्यासाठी पावतो की नाही माहित नाही, पण तुम्ही म्हणता तुमच्यासाठी करचे कटेवरचे कर विठेवरचे पाय सोडून उभा राहतो. वाढा वेळ झाला उभा वैकुंठ श्रीरंग. तुम्ही असं आयुष्यात काय केलं की देव तुमच्यासाठी उभा राहतो. तो कवरे म्हणले वेडे तुम्ही, मी काहीच केलं नाही हे मला माहित आहे म्हणून तो उभा राहतो. कळतंय ना, बोललं समजून घ्या. मी काहीच केलं नाहीये हे मला माहित आहे म्हणून तो मला राखतो. आम्हाला वाटतं आम्ही करतो म्हणून देव आम्हाला राखत. मी काय केलं? काही नाही. मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन हे सगळं त्याच्या हातात आहे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो. जर मन शांत आहे तर झोपडीतही सुखी आहे, आणि मन अशांत आहे तर बंगल्यातही दुःखीच आहे. की अहो 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबारायांची. किती लाखाची? किती? तुम्ही बोलत जा रे. नाही तुम्ही मुद्दाम करता, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी बोंबलत होती, बोल बोल सगळे बोलले पट्टे बोललाच नाही. तुम्ही खाता कशा सोबत रे आणि करता कशाचा? चल आम्ही तुमच्यापेक्षा गरीब आहे मान्य आहे. आम्ही म्हणलं होईना भिकारी, अजून काय बोलावं, होईना भिकारी पण पंढरीचा. कारण आमच्या वेदात वर्णन आहे संपत्ती म्हणजे काय, विपदो विपदो नी व संपदो न च संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, आणि भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. टाळ्या वाजवाटल्या तर वाजवीच आहे. हा
एवढं बोलून सुद्धा काय काय धटकुल्यांनी वाजवलीच नाही. तुम्हाला काय वाटतं, मला फसवताय? नाही रे दादा, आपलं कसं आहे, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं का रे असतं, कंडक्टरला फसला. म्हणलं कस काय, मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. नाही तुम्ही सांगा मायबाप याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, मग कोणाचं गेलं? आपण त्यातलेच आहेत महाराष्ट्र, गंडतोय आपणच, पण आपण त्याला शहाणपण समजतोय. म्हणजे याच्यासारखा मूर्खपणा दुसरा कुठला? म्हणजे जी लोक देवाला मानत नाही लोक त्यांना मानतात, आणि जी लोक देवाला मानतात लोक त्यांना मूर्ख म्हणतात. तुकोबाराय म्हणतील आज म्हणतील वेड आहे, उद्या म्हणतील मूर्ख आहे, परवा म्हणतील पाक येड आहे. पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी जी लोक वेडी म्हणतात तीच लोक म्हणतील. धन्य मन विनय है लोकी लोका, भाग्याने तुका देखियेला, भाग्याने तुका देखियेला, भाग्याने तुका देखियेला. धन्य मन विनय है लोकी लोका, त्या कुटुंबात जन्मालेली जिथं आम्हाला तुकोबाराय ज्ञानोबारायांचं महत्व जन्मल्यापासून सांगितलं गेलं. भाग्यवान आहे मी त्या संप्रदायात जन्माला आले जिथं माझं वैभव मला माहीत आहे, माझी पात्रता मला माहीत आहे, कोण राखतोय हे मला माहीत आहे, म्हणून आम्ही आनंदी आहे. माणसांचं काय झालंय मौली माहित आहे का, मार्केटिंगचा जमाना झालाय रे. पुणेकर आहेत तुम्ही, तुम्हाला चांगल्या भाषेत कळेल, हुशार आहेत तुम्ही. आमच्या इथे देव सुद्धा तो आहे ज्या देवाला जास्त सजावट आहे. खरा देव कुठला आहे, ज्या देवाला जास्त सजावट आहे, ज्या मंदिराचा आकार मोठा आहे त्याला गर्दी जास्त आहे. खरंय की खोटंय? टकल्यावरची केस काढून टकल्यावर केस यायना तरी तिरुपतीला मरतो, हितून जातो. आळंदी देव पायथ्याला आहे पण तिकडं खपत. 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला आळंदी देव आहे, तरी तिकडं जाणार? नाही जाणार. का नाही जाणार? आम्हाला पैसेवाले देव लागतात, घेणारी आणि देणारी. चला एकदा मागून बघा, माझ्या परमात्म्याने नाही दिला तर मला सांगा. तुम्हाला अजून कळलं नाही तुम्ही कुठे चुकताय. संत ही अशी गोष्ट आहे जी न मागता देते, न सांगता तुम्हा कळो येते. तर मायबाप येत रे ते, तुम्हाला ज्ञानोबाराय कळले नाही याचं दुर्दैव वाटतं मौली कधी कधी. योग याग तप विधिव्रत वैकल्य उपासना नामचिंतन परमार्थ सामाजिक व्यवहारिक वैज्ञानिक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या ज्ञानेश्वरी मध्ये मिळेल. अहो जीव ओवाळून टाकावा एवढी एक एक ओवी माझ्या ज्ञानोबारायांची गोड आहे. जीव देवासा वाटतो माझ्या तुकोबारायांच्या एका एका अभंगाच्या चरणांवर. अहो काय वैभव आहे माझ्या संप्रदायाचं, अहो काय गोड भाषा आहे माझ्या ज्ञानोबारायांची, अहो काय गोड भाषा आहे. महाराज एवढी गोड भाषा सोडून सर आम्ही भलत्यांच्या पाठीमागे लागतोय. म्हणजे आमचं कसं आहे माहितीये का, ज्या साबणानं गोर होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणावर गोरी हिरोईन नाही ती साबण खपतय. आता तुला साबण महत्वाचं का हिरोईन महत्वाची? अरे तुम्ही कवर बघून मार्केटिंगच्या जमान्यावर साबण घेता रे, तुम्ही त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स बघत नाहीयेत, त्याचा गुण बघत नाहीयेत, क्वालिटी बघत नाहीयेत. नका रे दादा, म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, रिक्षात आला तर मूर्ख. पेटवा मग एक कडे ना, म्हणजे तुमच्या नजरेत पूर्वी वरातीत नाचली सुशिक्षित, कीर्तनात नाचली नालायक. वारे वा, मानलं पाहिजे माऊली तुमच्या डोळ्याला. जे अर्धरंग होऊन नवरदेवासमोर डीजे वर नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, वेल एज्युकेटेड. आणि जे कीर्तनात टाय घेऊन नाचते इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अन क्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही कोण पोतराज. अरे येड्या त्याला चावण म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली, काय फरक आहे का? नाही माऊलींच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर तैसी दसेची वाटणं पाहता आणि वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, परंपरा ही परंपरेनच टिकते. वाक्य माझे कळतात ना, परंपरा ही परंपरेनच टिकते, ज्ञान जर गुढ नसेल तर मिळत
ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिदले देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून घेणाऱ्याचं महात्म्य आहे. आमच्याकडे देणाऱ्याचं कौतुक नाही म्हणून घेणारा सुखी आपण घेत नाही असं नाही रे. काय सांगा ना परमात्माला नाकारणारी माणसं तुम्ही आम्ही. इमानदारीने सांगा तुम्ही आम्ही ज्या आईच्या उदरातनं जन्माला आलो त्या आईच्या उदरातनं जन्म घेतल्यानंतर त्या आईला पानं आपोआप फुटलं रे. आपण प्यायचं बंद झाल्यावर त्या आईचा पाना सुद्धा बंद झाला रे. त्या रक्ताच्या दुधाची उत्पत्ती करणारा कोणतरी असेल की नाही. मोठ्यातल्या मोठ्या सायंटिस्टला म्हणावं जे माझ्या परमात्म्यानं मॉडेल निर्माण केलंय ते पुन्हा एकदा करून दाखव. विचार करा प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यावर पचत नाही हे कळलं त्यालाच कळलं. म्हणून लागतंय तेवढंच खा. काय काय माणसं म्हणतात त्याला पचलं नाही नसतच पचत. आता पचवणाऱ्याचीच तुम्हाला कदर नाही तर पचेल काय. पचवणाऱ्याची कदर करा पचेल. कोण पचवतो. अहम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देह माश्रित प्राणापान समायुक्त. कोण करतो. अहम मी वैश्वा नरो भूतवा त्या विश्वाला चालवणारा प्राणापान समायुक्त या देहामध्ये मिश्रण करणारा पचन करणारा जो अग्निवायू आहे तो कोण आहे. देवता. मग अग्निदेव कोण आहे. परमात्मा आहे. मग पचवतोय तो कोण आहे. खाल्लेला पचवणारा सुद्धा परमात्मा आहे. मग मला सांगा त्याला विसरल्यावर पचल का. मग माणसं म्हणतात पचल म्हणून प्रमाणात खा पचत. हे बिन हे बी पोटापेक्षा जास्त खाल्लं की पचत. हा कळतंय तुम्हाला. फक्त येऊ द्या हळूहळू महाराजसारखा. म्हणून पचेल तेवढं ज्याने पचवलंय त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आम्ही सुखी आहे. आम्हाला पचवणारा तू आहे. चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची आसते. कुटुंबात जन्माला जिथं आम्हाला तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्यांचं महत्व जन्मल्यापासून सांगितलं गेलं. भाग्यवान आहे मी त्या संप्रदायात जन्माला आले जिथं माझं वैभव मला माहीत आहे माझी पात्रता मला माहीत आहे कोण राखतोय हे मला माहीत आहे म्हणून आम्ही आनंदी आहे. माणसांचं काय झालंय मौली माहित आहे का. मार्केटिंगचा जमाना झालाय रे. पुणेकर आहेत तुम्ही तुम्हाला चांगल्या भाषेत कळेल. हुशार आहेत तुम्ही. आमच्या इथे देव सुद्धा तो आहे ज्या देवाला जास्त सजावट आहे. खरा देव कुठला आहे. ज्या देवाला जास्त सजावट आहे ज्या मंदिराचा आकार मोठा आहे त्याला गर्दी जास्त आहे. खरंय की खोटंय. टकल्यावरची केस काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरतो हितून जातो. आळंदी देऊ पायथ्याला आहे पण तिकडे खपत. 20 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला आळंदी देऊ आहे तरी तिकडे जाणार नाही. जाणार का नाही जाणार. आम्हाला पैसेवाले देऊ लागतात घेणारी आणि देणारी. चला एकदा मागून बघा. माझ्या परमात्म्याने नाही दिला तर मला सांगा. तुम्हाला अजून कळलं नाही तुम्ही कुठे चुकताय. संत ही अशी गोष्ट आहे जी न मागता देते. न सांगता तुम्हा कळो येते. तर मायबाप येत रे ते तुम्हाला ज्ञानोबाराय कळले नाही याचं दुर्दैव वाटतं मौली कधी कधी. योग याग तप विधिव्रत वैकल्य उपासना नामचिंतन परमार्थ सामाजिक व्यवहारिक वैज्ञानिक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. अहो जीव ओवाळून टाकावा एवढी एक ओवी माझ्या ज्ञानोबाऱ्यांची गोड आहे. जीव देवासा वाटतो माझ्या तुकोबाऱ्यांच्या एका अभंगाच्या चरणांवर. अहो काय वैभव आहे माझ्या संप्रदायाचं. अहो काय गोड भाषा आहे माझ्या ज्ञानोबाऱ्यांची. अहो काय गोड भाषा आहे. महाराज एवढी गोड भाषा सोडून सर आम्ही भलत्यांच्या पाठीमागे लागतोय. म्हणजे आमचं कसं आहे माहितीये काय. ज्या साबणानं गोर होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणावर गोरी हिरोईन आहे ती साबण खपतोय. आता तुला साबण महत्वाचं का हिरोईन महत्वाची. अरे तुम्ही कवर बघून मार्केटिंगच्या जमान्यावर साबण घेता रे. तुम्ही त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स बघत नाहीयेत. त्याचा गुण बघत नाहीयेत. क्वालिटी बघत नाहीयेत. नका रे दादा. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार रिक्षात आला तर मूर्ख. पेटवा मग एक कळण. म्हणजे तुमच्या नजरेत पूर्वी वरातीत नाचली सुशिक्षित कीर्तनात नाचली नालायक. वा रे वा. मानलं पाहिजे माऊली तुमच्या डोळ्याला.
जी अर्धरंग होऊन नवरदेवासमोर डीजे वर नाचते इट इज फ्री माइंडेड हाय क्लास वेल एज्युकेटेड आणि जी कीर्तनात टाळी येऊन नाचते इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अन क्लास लोअर क्लास थर्ड क्लास म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटन चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज आणि आम्ही कोण पोतराज अरे येड्या त्याला चाव नमून घातली आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली काय फरक आहे का नाही माऊलींच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर तैसी दसेची वाटेना पाहता आणि वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते परंपरा ही परंपरेनच टिकते वाक्य माझे कळतात ना परंपरा ही परंपरेनच टिकते ज्ञान जर गुड नसेल तर मिळत ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिदले देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून घेणाऱ्याचं महात्म्य आहे आमच्याकडे देणाऱ्याचं कौतुक नाही म्हणून घेणारा सुखी आपण घेत नाही असं नाही रे काय सांगा ना परमात्म्याला नाकारणारी माणसं तुम्ही आम्ही इमानदारीने सांगा तुम्ही आम्ही ज्या आईच्या उदरातनं जन्माला आलो त्या आईच्या उदरातनं जन्म घेतल्यानंतर त्या आईला पानं आपोआप फुटलं रे आ पण आपण प्यायचं बंद झाल्यावर त्या आईचा पाना सुद्धा बंद झाला रे त्या रक्ताच्या दुधाची उत्पत्ती करणारा कोणतरी असेल की नाही मोठ्यातल्या मोठ्या सायंटिस्टला म्हणावं जे माझ्या परमात्म्यानं मॉडेल निर्माण केलंय ते पुन्हा एकदा करून दाखव विचार करा प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यावर पचत नाही हे कळलं त्यालाच कळलं म्हणून लागतंय तेवढंच खा काय काय माणसं म्हणतात त्याला पचलं नाही नसतच पचत आता पचवणाऱ्याचीच तुम्हाला कदर नाही तर पचेल काय पचवणाऱ्याची कदर करा पचेल कोण पचवतो अहम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देह माश्रित प्राणापान समायुक्त कोण करतो अहम मी वैश्वा नरो भूतवा त्या विश्वाला चालवणारा प्राणापान समायुक्त या देहामध्ये मिश्रण करणारा पचन करणारा जो अग्निवायू आहे तो कोण आहे देवता मग अग्निदेव कोण आहे परमात्मा आहे मग पचवतोय तो कोण आहे खाल्लेला पचवणारा सुद्धा परमात्मा आहे मग मला सांगा त्याला विसरल्यावर पचल का मग माणसं म्हणतात पचल म्हणून प्रमाणात खा पचत हे बिन हे बी पोटापेक्षा जास्त खाल्लं की पचत हा कळतय तुम्हाला फक्त येऊ दे हळूहळू महाराजसारखा म्हणून पचेल तेवढं ज्याने पचवलंय त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आम्ही सुखी आहे आम्हाला पचवणारा तू आहे चाले हे शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची आसते सर्वागटी राम देहा देही सूर्यप्रकाशक भरला घनदाट हरि दिसे हे शंकराचार्यांच्या भाषेत सांगायला गेलं करार विंदे पटार विंदम मुखार विंदेन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मुकळा करावा श्रीकृष्ण गोविंद हरे राम तर माधवेती श्री कृष्ण गोविंद
जो त्याच्या जवळ गेला आपुल्या समसाठी करुणी ठेला आपुल्या समसाठी करुणी ठेला औ मी देवाजवळ गेलो देव मला पावला नाही औ मी देव झालो देव पहावया देव पहावया गेलो तेते देव होऊन गेलो तेते देव होऊन गेलो व्यवहारिक जीवनामध्ये आपल्या संसारिक जीवनामध्ये आपण सगळं कोणाला सांगतो आईला सांगतो की नाही आमच्यासाठी आई कोण आहे माहिती एक एक विठाबाई 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 एक एक कशाला फिरावा आम्ही न लगती साया सजावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण मठाईच वैसोनी आवडी आनंद तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा
चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा आम्ही म्हटलं महाराज कळलंच नाही आम्हाला महाराज म्हणले ते कळण्यासाठी आम्ही विनंती करतो जगजोगी जाग्या बोलती जगजोगी जगजोगी जाग्या बोलती जगजोगी जगजोगी जाग्या बोलती जगजोगी जगजोगी जाग्या बोलती उठा बीज मायवा कैसी लागली झोप झोपलेल्याला उठवायचं सोपं असत अवघड कुणाला उठवायचं आपण त्यात येत कळत नाही असं नाही फक्त ओळत ओळवा उठा की जमायवा कैसी लागली सोप उजर लागो एवढी चुकवाली खेप उजर लागो एवढी चुकवाली खेप आपण ही खेप चुकवायची सोपी का जन्म मृत्यूची खेप चुकवायची सोपी नाही त्याला कुठं तरी जावं लागल आणि कुणी तरी न्यावं लागल संत समाजनी मग धरावल्या तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा माझं ज्ञान देत बरी देत बरी जिथं खरा देव आहे तिथवर न्याय का माझं ज्ञान देत बरी दाखवा दिनाचा सोयरा हो ठीक आहे ना मी उद्या चला आजच मी कारण उद्याचा भरोसा काही नका ना करू नग कान हे बदिर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाल आणि शेपूड शिवाना परी गती झाली कुत्र्यासारखा हाल झाला अजून किती व्हाय पाहिजे होत शिवाना परी गती झाली आवकी करती अरे महाराज म्हणले मी नाही बरं का आवगी करते हाड हाड एवढं हाल हुस्तर सुधरा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी
जागा जागा अरे जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा तुम्ही जागा रे भाई लो जागा काय अवघड आहे कारण आता तरणारा आणि तारणारा एकच आहे कारण माणूसच माणसाला तारतो आणि माणूसच माणसाला आपल्याला स्वतःशिवाय कुणीच हरवू शकत आणि आपल्याला जिंकायचं सुद्धा स्वतःपासूनच असत लोकांपासून लोकांचं काय रे आता एवढा जरी पाचरणी कुटुंबानं सुंदर कार्यक्रम केला तरी अख्खी भावकी काय चांगली म्हणत नसती बिलकुल नसती आता आमचे सोमनाथ दादा सतीश दादा एवढं वडिलांचं श्राद्ध बरं आयुष्यभर त्यांनी परमात्म्याची सेवा केली संप्रदायात आपलं आयुष्य घालवलं त्या व्यक्तीच्या नामचिंतना सोहळ्यासाठी तुम्ही आम्ही जमलो पण काय वाटतं मंडपातली सगळी लोक चांगली म्हणतील विचार सुद्धा करायचा नाही दोघांच्या तरी खोट बोलणार की जाता जाता म्हणणार हा हाय तर बापाला सांभाळणं चला आता बघा पैशाचा उतार आलाय कुठेतरी लोक आहेत ही लोकच आहेत हे लक्षात ठेवा की कोण आहेत लोक लोक आहेत आणि लोक लोकच असतात कळत ना पण यांच्यासाठी जगायचं लोक चांगलं म्हणतील म्हणून आपण काहीच करायचं लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं रे चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असत स्वतःसाठी दुसऱ्यासाठी लोक कोणी म्हणलं की ना काय सांगायचं तर सोमनाथ दादानी सतीश दादानी वडिलांच्या श्राद्धानिमित्त शिवडीला ताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊस तर पोटात गोळा काही गरज आहे का अरे गप ना ती कार्यक्रम होत तर आठ एखाद्या दोघातले एखाद्याला लोक निगेटिव्हिटी पसरवायला इतकी नंबर एकच ना चांगलं तर बोलत नाही पण वाईट बोलल्याशिवाय राहत नाही रे कोरोनात जेवढी लोक मिली काय वाटतं रोगाने मिली बोसरीकर रोगाने मिली आरती तर बोलण्यानं मिली दोन चार आपण मारली पर्सनली तुम्हाला चालत आहे काय बोलता हो आम्ही कशाला मारू बिचारा तुमचा मित्र पॉझिटिव्ह आला तुमची मैत्रीण पॉझिटिव्ह आली पाहुणा राहिला एखादा पॉझिटिव्ह आला त्यांना धीर वाटावा म्हणून तुम्हाला फोन केला कशाला धीर कळतो का धीर तो म्हणला कस र पॉझिटिव्ह आलो हाई कोण म्हणला बाबा पॉझिटिव्ह मी मग तिथंच मेल रिएक्शन नच अर्ध गेलं देव्या करास्ते रे कुत्रा हलखात नाही रे बायको जवळ येत नाही रे डॉक्टर बिलय नासके रे पसते तरी नसलं तरी हाय म्हणतात रे किडण्या काढून घेतात रे दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं सकाळी मेल ती तिने रात्रभर विचार केला कुठंच मार्ग नाही म्हणलं जगण्यात माझ्या इमानदारीनं सांगा कोरोनानं मेलं का ह्याच्या फोननं मेल ती काय गरज आहे रे दादा काही माणसं म्हणले काय बोलता होता असं काय बोलता आम्ही कशाला काय करू माऊली तुम्हाला कळत नाही पण आपण फार पापाचे वाटेकरी होतो फार बोलता येत असेल तर चांगलं बोलावं नाही तर नाही बोलावं आधीच तो खचलाय रे आणि या आयुष्यात दुःख खूप आहेत खरं सांगू मरायला खूप कारण आहेत जगायला खूप कमी आहेत रोज बरं वाटतं रोज वाटतं का नाही माय माऊल्या आठवड्यात नाही एकदा तरी मरू वाटतं वाटत का नाही खरं सांग तुमची लेख काय म्हणून खरं सांग वाटत का नाही जेव्हा ती कडू ताटावर बसून एवढा स्वयंपाक केल्यावर म्हणतो काय करते का दिवसभर असं वाटतं ह्याच्या भाजीत आधी इष्टाकावर पुन्हा आपण हेरी जाऊन पुढे मारावी पण आधी ह्याला मारावं माझ्या खातचं खाऊन मलाच नाव ठेवतय बरं बोलून जमत
मर वाटत का नाही पण मरू हे बघा आयुष्य यालाच म्हणायचं माणूस जगत ते आशेवर सुखाच्या आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल या आशेवर माणूस जिवंत आहे आणि जेव्हा आशा संपते तेव्हा माणूस मी काय म्हणते आशा करू नका ना अपेक्षा दुःख देते एखाद्याकडनं केलेली सुखाची मी त्याच्यासाठी एवढं केलं कसलं निघालं रे त्यो बघा लेकरा मी आयुष्यभर याला जन्माला घातलं वाढवलं हे ना मला उलटा बोलला अपेक्षा दुःख देते बहिणीनं त्रास दिला अपेक्षा दुःख देते भावानं त्रास दिला अपेक्षा दुःख देते मग अपेक्षा ठेवायचीच नाही कोणाकडनंच नाही मग सुखी राहायचंय ना आमचे तो कबर आहे म्हणले सुखी राहायचंय ना सर्व सुख ले आलो सर्व अलंकार हे मिळालं कधी मला सदा नाम घोष करू आणि कळाल कस हरी प्राप्तीशी धरावे संतांचे संगती मनो मार्ग गती आकळावा श्रीपती कधीतरी वारीत जाऊन बघा सुख कळेल तुम्हाला नाचत जाऊ त्याच्या गावा सुख देईल पिसावारे नाचत गाव त्याच्या गावारे तेरिया सुख देईल पिसावारे सुख थांबवेल तुम्हाला आमचं काय झालंय वर्म चुकतं कर्माचे फळ भेटत नाही म्हणून बोंब बोलतो म्हणजे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणा नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाला माघार यावा नारळ भामटा येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात गुंबलू नको दुसरा दिला हा दोन वर्षांना आला म्हणला पक्का भामटा येतो दोन वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला हे बघ एक तर माझा नारळ फसत नाही तुझ्या बाबतीत द्वंदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली तो द्वंदही एकटाच आला तुझी बायको कुठे ती म्हणलं लग्न नाही झालं आता तुम्ही मला सांगा किती नारळ दिले लेकरू हे मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल भजन हे साधन आहे पण साध्यता मोक्षाची आहे साधन करत असताना तुम्ही जर वर्म चुकवत असाल सोपे वर्मा आम्हा सांगितले नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे अगदी सोपे रे तुका म्हणे सोपे आहे फक्त शहाणा तो धनी सगळ्यात सोपा जर परमार्थ आहे तो आम्ही कठीण केलाय कारण आम्हाला खरा देव कळला देव माय ले काही म्हणून सांगते सात दिवसातले सहा दिवस उपवास करता तुम्ही हाडाची काड झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तनानं झाल्या मी खाते पोटाला लागल तेवढं खायचं ग माय कुणी सांगितलंय बिलकुल नाही ना शरीराशी ताडावे मनाला आणि शरीराला त्रास देऊन परमार्थ केला जात नाही ज्ञानोपायांचं वर्णन आहे साध्या भाषेत सांगू काय बोलल्यावर झोंबेल तुम्हाला पण मी बोलणार ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केला दव लवकर भेटतो बघा हे बघा मन तृप्त असेल तर दुसरीकडे मन जात आता मला लाडू खायचा लाडू आहे मला लाडू खायचा आहे आता माझ्याकडे नाही म्हणून मला खाऊ वाटतोय शुगरच्या माणसाला जास्त लाडू खाऊ वाटतो का तर डॉक्टरनं काय सांगितलंय खाऊ नको लवकर मरशील मग त्याला काय वाटत अजून भारी वाटतंय त्याला खाऊ वाटतोय आणि शुगर नसलेल्या माणसाला विचारा खायचा का तो काय म्हणतो नगे गोड नाही आवडत कारण त्याचं मन तृप्त आहे त्याला माहित आहे मी पाहिजे तेव्हा खाऊ शकतो मला अधिकार आहे तो लाडू मी कधी पण खाऊ पण शुगर वाल्याला माहित आहे पुन्हा भेटणार म्हणून चुरून आता हे कळलं त्यालाच कळलं महाराज म्हणून मन तृप्त असल्यावर दुसरीकडे मन जात पण तृप्त नसल्यावर आमच्या टाळकऱ्यांना माहित आहे बायको घरी आहे महाराज टेन्शन नाही आपल्याला काय आणि कुणाला वाटतं सहसंगिनी नसावी असावीच यांना नाही ह्या दोनच्या तिकडल्या तिकडल्या महाराज आणि असावीच असोनी संसार ही माझ्या ज्ञानोबरायांची भाषा आहे तुम्ही म्हणजे मग ज्ञानोबरायांनी का संसार केला नाही त्यांनी गृहस्थ आश्रमाच्या वयाच्या आधीच संजीवन समाधी घेतली त्यामुळे त्यांचा आणि त्याचा एवढा संबंध आला पण 42 वर्षाचे तुकोबार आहे संसार करतातच माझ्या नामदेवर आहे संसार करतातच नाथबाबा संसार करतातच ज्यांचं वय ग्रस्त आश्रमाच्या ठिकाणी आहे त्यांनी संसार आपण त्या परंपरेतली माणसं आहेत आपण संसार करायचाच
फक्त कसा तू खूप बाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले परिया दुष्काळे संसार म्हणजे बायको लेकर नाही अशा मोह माया वासना जग तुम्ही गुंतता त्याला म्हणायचं संसार तेषा महम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षात पार्थ मैया वेशित चेतसा हे मायावी जाळ आहे समोर जे आहे ते द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना मी समोर जे दिसतंय ते माझं आहे असं समजून कधी चालू नका समोर जे दिसतंय ते माझ्या परमात्म्याची कृपा आहे ते माझं नाही असं म्हणून चला कारण बघा व्यक्तीचं कसं असतं ना व्यक्ती आपलं म्हणलं की त्रास होतो महाराज बंगला जळत होता बाप मोठ्या मोठ्याने रडत होता पोरगा मात्र हसत होता बापाला वाटलं काही निर्लज्ज जात पोटाला आली आयुष्यभराची कमाई जळती डोळ्यासमोर आणि याला काहीच वाटत नाहीये मूर्खाला बाप म्हणला मूर्खच का अरे बंगला जळतोय आपला तुला काहीच दुःख नाही म्हणला बाबा मी कालच व्यापाराला ऐकलाय तो कळतं माझं बोलणं कळतं तुम्हाला त्याला माहित आहे तो त्याचा म्हणून त्याला दुःख ह्याला माहित होत की तो त्याचा म्हणून हे रडत होता जावा ह्याला कळला तवा ती बी बसला जळूती हिकून जळूती हिकून बी जळूती महाराज हे दोघही मस्तपणे बंगला जळताना बघत होती काहीच प्रयत्न करत नव्हती कारण त्यांना माहित होत तो माझा तेवढ्याच व्यापाऱ्याचा फोन आला तुमचा बंगला जळतोय का ती म्हणला हा आता मी घेणार नाही आता पुन्हा रडायला लागली महाराज एक मिनिटापूर्वी हसत होती एक मिनिटाने रडायला लागली का पुन्हा ते त्यांचा झाला ना कळत ना माझं बोलणं हे सगळं कशाचा खेळ आहे मनाचा आहे की नाही जवळ आपण म्हणतोय की आपलंय तवर दुःख आहे जेव्हा आपण म्हणलो की आपलं तेव्हा दुःख लागत जवळ माणूस म्हणतो की देह माझा आहे तवर त्रासच आहे जेव्हा आम्ही म्हणलो की नाशिवंत आहे जे देही उदास तेव्हा विषय असो त्यांचा झाला बरं भेटलं काय अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा देवन कौतुक करावं आमचं पर कौतुक म्हणजे कौतुक नाही सांभाळ करावा साधा सुद्धा करावा का मागे पुढे उभा राहे आली आघात मग घालून या भार निर्विले संती मग आम्ही तरतो याचा विश्वास आहे कारण तरले तरती हा नामधारकाचा आमच्याकडे निशाणी आहे त्या ठसे आहेत म्हणतो ना सही असले की काम लवकर होत आमदाराचं कागदपत्र जर आपण मंत्र्याकडे घेऊन गेलो बिना कागदाचं गेलो तर आपल्याला एंट्री भेटेल का लवकर संसद भवनात पण एखाद्या आमदाराचं सहीचं पत्र घेऊन गेलो तर या 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 तसं आमच्याकडे सहीचं पत्र आहे आमच्याकडे विश्वास आहे आम्हाला माहित आहे बरेच तरले आम्ही सुद्धा तरणार पण तरणार कधी जेव्हा विचार करणार की चुकतोय कुठे क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार Bye.
हमेशा आयुष्य का घाल बाबा. आम्ही विचार केला, न्यायशास्त्रामध्ये वर्णन करतात आत्मा हा ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्य म्हणजे जो कधीच मरत आणि आत्मा मरत नाही. आणि या आत्म्याला जिवंत ठेवण्यासाठी काही माणसं बघा, तुम्ही कधी ऐकलं असेल, जुनी माणसं तपश्चर्या हजारो वर्ष करायची करायची की नाही. ते देहरूपी जिवंत नाही पण आत्मारूपी. आणि तपश्चर्या म्हणजे काय तर सत्रव्याध्यामध्ये वर्णन करतात कुंडलिनी शक्ती. योगामध्ये प्रकार येतो हा, योगामध्ये कुंडलिनी शक्तीचं वर्णन येतं. योग ही ताकद एवढी मोठी आहे जी माणसाला आजन्म जन्म ठेवते, जिवंत ठेवते. कारण आत्मा मरत देहाचा इथं विचार केला जात नाही. आत्मस्वरूपी माणूस जिवंत राहू शकतो, देहस्वरूपी नाही. कस तर माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या. किती नाड्या? 72,000 शरीरामध्ये माणसाच्या 72,000 नाड्या. नाड्या कळतात का? मुर्द तिकडे 72,000 नाड्या. 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुंगणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो, ज्याच्यावर आपण जिवंत राहतो. पुरक्रेच कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे, वर्चस्व आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करताना 3.5 वडे गमसले कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कुंडलिनी शक्ती जागृत केली की माणसाला समाधी लागते. समाधी म्हणजे काय? माणूस जिवंतही नाही आणि मेलेलाही नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबा राय जिवंत आहेत, याचं उदाहरण आहे. पण ते जिवंत आहेत हे कळायला आपण जिवंत पाहिजे. कारण आपण मरून मेलेले आहेत. कसे मरून मेलेले? कारण सत्य पुढे शहाणपण चालत. आम्ही देवाला नाकारतो पैसा आला की किती काय फायदा आहे का देहाचा? पैशाचं काय विचार करता पुणेकर आहेत तुम्ही माऊली? माझ्या तुकोबारांची सासरवाडी पुण्याचीच बरं का? माझ्या तुकोबारांची सासरवाडी पुण्याचीच. गुळवे सावकाराची पोरगी आवली ही तुकोबारांना दुसरी बायको म्हणून दिली. गुळवे सावकार म्हणजे साधा सुद्धा नाही, 3500 एकर फक्त ऊस होता गुळवे सावकाराचा पुण्यात. किती? 35 नाही, 3,500 एकर. ए पुणेकर, किती? 3500. आपला 2 BHK, एक फोर व्हीलर आणि एक बुलेट, तरी भट्टा भट्टा हप्ते फेडे दाद्या कुणा वाज येऊ. तुम्ही काय गुणाचे लोकांना माहित असतं बरं का? असं समजू नका मांजरीनं दूध पिलं जग बघत नाही असं. ते मांजरीला वाटतं की जग बघत नाही, पण जग आणि जगर नाही बोल तरी जगाचा बाप. जैसे ज्याचे कर्म तैसे देतरेश्वर. हे चक्र आहे महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम ये संसारे बहुदस्ता कृपया पारे पायी मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. कर्मच परमात्मा करा, काही फरक पडत काही करायचंच नाही दुसरं. माणसं म्हणले सोडून जमतं काय? माऊली भोगावं लागतं. एक माणूस रस्त्याने चालला, चलता चलता त्याला आंबाच्या झाडावर रसरशीत आंबा दिसला. डोळ्यानं बघितला, पोटाला भूक लागली, जिभेला पाणी आलं, मन समाधान झालं. डोळ्यानं पाहून गप्प बसावं की नाही? पण डोळे काही गप्प बसले? डोळे म्हणले चल चल पाया चल चल हात तोड तोड. पाहिलं कुणी? पाहिलं कुणी? गेले कोण? तोडलं कुणी? चव कुणाला आली? भरलं काय? समाधान कुणाला लागलं? तेवढ्यात आला आंब्याचा मालक. हा काय याच्या बापाचा आंबा नव्हता. आता आपल्या कष्टाचं फळ दुसरं खातोय हे बघितल्यावर ह्याला राग येणार का? नाही, ह्यानं सळसळीत भोग घातला. असा ठोकला पाठीवर, पाठीवर दुसरी पाठीवर, पाठीवर महाराज का पाठीवर, हा पाठीवर, हा बोलत जा. पाहिलं कुणी? गेले कोण? तोडलं कुणी? भरलं काय? चव कुणाला आली? समाधान कुणाला लागलं? ठोका कुठं बसला? काय रे असला असत रे, खायचं याकानं भरायचं या गेंडी ठोका याकाला. आता लक्ष देऊ नाही का? ठोका जरी पाठीला बसलाय तरी ठोका पाठीत बसल्यावर पाणी कुठून आलं? पाहिलं कुणी होत? ज्यानं बघितलं त्यालाच भोगावं लागलं महाराज.
यांना बघितलं नसतं याला भोगावं लागलं, पर बघून गप्प असा असला भोगावं लागलं. आपलंही तसंच आहे. तुम्ही किती म्हणाल झाकलं झाकलं झाकलं, पण झाकत नाही, कारण उघडणार लय मोठ आहे दाद्या. म्हणून विनंती, पैशाचा माज करू. 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबरायांची. किती लाखाची? आत्ताचं नाही, 350-400 वर्षापूर्वीच आहे. वयाने मोठी माणसं तुम्ही माझ्यासारख्या वडिलांच्या वयाच्या आहात. 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होत? तुमच्या लग्नात किती ना तोळा सोनं होत? माफ करा, लग्न झालंय का तुमचं? ते महत्वाचं आहे महाराज, बरं का? वर्म नाही कर्म काय सांगता, अशी मजा आहे आपली. बोल जा दादा, 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा? ॲज युज्युअल अंदाज पंच. हा, 30-40 वर्षापूर्वी किती? आता 60,000 रुपये तोळा सोनं चालू आहे. 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा होत? 2,500-3,000. ठीक आहे, चला 2, 2,500, 3 आपण धरूया. 100 वर्षापूर्वी रुपये 2 रुपये? 5-6 लई नाही, जास्त नाही, कमीच. 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबानं माझ्या तुकोबारांची 65 लाखाची सावकार केली. तुम्ही एकदा विचार करा आपलं किती आहे. तुकोबाराकडे तेवढं होतं तरी तुकोबाराय म्हणतात मज पा मारा काय थोरपण. आपल्याकडे एवढं आहे तरी माज किती आपल्याला. आपण मारुतीच्या सुद्धा असा पाया पडतो, असा मारुती येतो. ध्रुवनागिरी पर्वत त्यांना एका हातानं उचललाय. कोण आहे तू? माझी ग्रामपंचायत सदस्य. अरे तुला माज किती काय? ओ लोक, मला तर लय नमुने भेटतात. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेव्हा गेलते, तिच्या सोप्यावर बसली, त्यानं सोप्याचा पांगच फेडला. मी आजकाल कोणाच्या घरी जात नाही महाराज, बरं का? त्यानं पांगच फेडला सोप्याचा, त्यानं सुरुचितून केलं. हो का माई, हो का, ही माझी इस्टेट, हो का, ही आपली जमीन, हो का, ही आपला बंगला. आपलं लय कमवलं, बापाच्यानं जमलं नाही, आपल्याच्यानं लय जमलं, आणि आपलं इतकं कुणीच कमवू शकलं नाही. लय कष्ट केलं आपण. याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो. आपल्याशिवाय साहेबाचं पान हालत नाही. माझी बायको लय मोठ्याची. म्हणलं हान मग मला आता मी घरातून हान एकदाचा म्हणजे तुझं महात्मा रिकामा होईल महाराज. तुम्ही सांगताय कुणाला? जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ रेडा बोले. सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते, त्या बापाची लेकर रे आम्ही. सांगता कुणी तुम्हाला? हा सांगता कुणाला? काय पैशाचं महाराज. परवा दिवशी मी एकाच्या घरी जेवायला गेली, तिथे बायकोला म्हणत होता, ताईला चक्कर वाढ, ताईला चक्कर वाढ. मला वाटलं प्रेमाने म्हणतोय. महाराज आले तर आपल्या घरी पुन्हा येतील, नाही येतील, वाढ वाढ. सेवा करायची सुद्धा दानत पाहिजे बरं का. आजकालची माणसं सेवा कमी करतात आणि बोंबलून जास्त दाखवतात. कर्म कमी आणि बोभाटा जास्त. जरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते, तेथे दिजे बहुते. सन्मान योगे न उपकार ठेवता दान करा, तर दानम सात्विकम श्रुतम, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. सात्विक दान ते जिथं उपकार मानला जात. आमच्या कलियुगात अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. कडू दिलं कशाला? कुटीचा बंगला, बंगल्यावर नाव, मातृपित्रू छाया. मी म्हणलंय धार्मिक आहे काय की? त्याच्या घरी जेव्हा गेले, घरी गेल्यावर कळलं मातृवाटेवर, पितृवाट्यावर, छाया खाटावर राग लागतो तुझ्या बंगल्याला. तू येतो लोकांना फसवतो काय माऊली? मी त्याच्या ताटावर बसले, तो बायको ताईला चक्कर. म्हणे दादा नको, पोट भरलंय. नाही नाही वाट, दादा नको नको, नाही नाही वाट. मी म्हणलं ही माझी तब्येत बघून म्हणतोय काय की? गरज आहे वाढ, सुकलंय वाढ, गरज आहे वाढ. म्हणलं दादा पोट. नाही नाही वाढ. म्हणलं दादा पोट. नाही नाही वाढ. म्हणलं दादा पोट भरलंय. नाही नाही वाढ वाढ. त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही भिकारी आहे, तुम्ही जागीरदार आहे, आम्हाला खाऊ घालता. लक्षात ठेवा माऊली, तुम्ही जर म्हणत असाल मी याला मोठं केलं, कुणीच कुणाला मोठं करत कधीच नाही. माणूस स्वतःच्या कर्तृत्वावरच मोठा होतो आणि परमात्म्याच्या कृपेनच मोठा होतो, हे लक्षात ठेवा. एखादा श्रीमंत झाला की माणसं म्हणतात भिकारी होत ती, मी मोठं केलंय. तू कोण आहे? कोण आहे तू? माऊली इथं आहे ना, व्यक्तीचं कर्म व्यक्तीच्या आधी येतं. लल्लाटी जी लिहिले न पुसे का केले, ज्ञान व्यक्तीच्या जन्माला यायच्या आधी जन्माला येत. म्हणून म्हणतो आम्ही व्हावे तया कुळा कुळी कन्या मोटकी देहा कृती उमटे, मी ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्ती तो प्रारब्धवान आहे, त्याचं प्रारब्ध व्यक्तीच्या आधी जन्माला येत. कस? जसं सूर्याच्या आधी प्रकाश येतो
प्रकाश सूर्याचं स्वरूप आहे ना, पण आधी काय येतं नंतर काय येतो, तसं व्यक्तीचं प्रारब्ध व्यक्तीला मोठं करतं. फक्त प्रारब्धाच्या जोरावर पण चालत नाही बरं काय, सगळ्याच बापाचं पोरांना टिकवता आलं, पोरांना टिकवलंय हे त्याचं कर्म आहे, बापाने दिलंय हे त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाची सांगड असावी, आई वडिलांची कृपा असावी, अरे बापाची कृपा व्हावी जगाच्या आणि आपल्या सुद्धा बरं काय, परमात्म्याची कृपा व्हावी आणि कष्ट करायची दानत असावी. जगातली अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करायची ताकद या व्यक्तीमध्ये निर्माण होते. पण कष्ट न करता कोणच मोठा झाला, लोकांना सुख दिसत कष्ट दिसत, लोकांना पैसा दिसतो कष्ट दिसत, लोकांना बंगला दिसतो कष्ट दिसत, लोकांना हे दोन तास दिसतात ह्याच्या मागचं दिसत. आईश आहे त्यांची, दोन तासात चाळीस पन्नास घेते, आईश तू चल दोन दिवस माया सगळं, नाही तिसऱ्या दिवशी आत्महत्या करायला गेला तर माझं नाव दुसरं ठेव. तुम्हाला काय सोपं वाटतं का रे, नवली इमानदारीनं सांगा आपलं आयुष्य सोपं आहे. मग मला सांगा कुटीची गाडी घेतली म्हणून काय मरण थांबत का, मरसडीत होती त्या क्रिकेटरची, चार पाच महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला त्या पोराचा, तो हातपाय गेलेच ना त्याचे. आता विनायक दादा मेटे बीड भागातले आमच्या मधल्या शिटावर होते, डायव्हर वाचला पण साहेब वाचले, इंडीवर गाडी होती 50 ते 60 लाखाची तरी गाडी, ती मरसडीस कोटीची आहे. मग मरण थांबलं का, महाराज लोक धडकत यात पण मरत नाहीत, कारण आमची गाडी चालवायला जगाचा चालक असतो जो आम्हाला राखतो, महाराज हा विश्वास आम्हाला आहे. आमच्या गाडीचा चेंडू झाला तरी आम्ही पुढे इटल इटल करीतच असतो महाराज, कारण आम्ही येडे जरी असलो तरी आम्ही येडे, कारण येडच असावं माणसं, जे देवाला सोडत नाही ते येडय, जे सोडत ते शान आहे. मी तर म्हणते येडच व्हावं, आई काय म्हणती येडय ते मला सोडून जाणार, आई काय म्हणती येडय ती मला सोडून जाणार, आणि लेकरू सोडून जात ती नाही, त्याला आता माझी गरज. आई प्रेम कुठल्या लेकरावर करते, आम्ही येडच आहे महाराज, आणि येडेपणा जो आनंद आहे तो शहाण्यापणात, म्हणून येडा तो जो सोडत नाही शहाणा तो जो सोडतो. मग आम्ही म्हणलं वेडेच बरे देवा, कारण जर तुझ्या जवळ राहण्यासाठी वेळ पण स्वीकारावं लागत असेल तर आमच्या सारखा वेडा दुसरा वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, लोक तसं लोक मॉल मध्ये किंवा एरोप्लेन किंवा तिथं कुठे धोत्रावाला जर एखाद्या हाय प्रोफेशन ठिकाणी गेला तर लोक त्याच्याकडे अतिरेक्यासारखं बघतात, धोतर टूपी येडा आहे काय की येडाच आहे, आणि येड होण्यातच आनंद आहे. अरे आम्ही आमची संस्कृती सोडत नाही, परंपरा सोडत नाही, हे वेडे पण काही चुकीचं आहे का. आणि मग आम्ही विचार केला या देहाला सजवावं एवढे शाणे आम्ही नाही, पण आत्म्याला नटवावं एवढे शाणे नक्की आहोत. मग आम्हाला आत्म्याला कसं नटवायचं, भक्तीनं ज्ञानानं पुरुषार्थाने कर्तृत्वाने सत्यकर्माने. माणसं म्हणजे काय बोलता माऊली, मी एकटा वागलो म्हणजे काय सगळे जग चांगलं वागतं का, मी काय म्हणते तुम्ही करून बघा ना, पुढचं पुढं बघू.
तुम्हाला तर समाधान लागल का नाही? जगाचं मरू द्या रे. जग काय, लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काही केली तरी म्हणतात आयो येणं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहायचं? लोकांचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे, जीवन जगणं सोपं आहे. पर्सनल एक्सपिरियन्स, माझा स्व अनुभव सांगू का? मी जर शांत कीर्तन केलं, लोक म्हणतात नेबळ आठवत निसतच उभं राहिलं त्याला काही कळा होती वे, आणि जर हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही, नाचू नाचू चिरी होती. मग करू काय? अरे मरू का काय? आजपर्यंत मी जर लोकांचं ऐकलं असतं मी तो नसते उभा. महाराज लोक लय बेकार चीज आहे महाराज, म्हणून विनंती आहे. दोन तीन बेडकं पर्वत चढत होते, खालच्यांची आग झाली ते चढतायत बघून. माणूस वर गेला की खालच्यांची आग होतेच. आपण विचार करायचा, माणूस कर्माने मोठा, मगाशीच म्हणलं ना कृपेनं मोठा होतो. कुणाच्या जोरावर? कारण सज्जनाची कीर्ती परमात्मा वाढवतो, माणसं नाही. चला मग महाराज, खालच्यांची आग झाली त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केला, चरमत चरमत गिर जायगा. दोघा तिघांचा धीर सुटला, ते पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं, पडल्यावर वाईट वाटते कळलं त्यालाच कळलं महाराज, वाईट वाटलं त्यांना. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चरमत चरमत गिर जायगा, गिर गया तो बहुत लग जायगा. वरच्यांनी विचार केला, फार लांबून पडण्यापेक्षा आहे तिथनच पडावं, लागण तरी कमी. सगळेच पडले, पण एक बडू पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, सगळे पडले रे, हा एकटाच कसा वर गेला? बजरी गर जो वर गेला तो कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जवळी खालची त्याला म्हणायची, चढमत चढमत गिर जायगा. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतायत, चढजा चढजा चढ जायगा. कामयाब होणही होते जिनके सिर्फ सपने बडे होते है, कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा, परमात्मा तुमच्या पाठीशी हा विश्वास मी देते. फक्त करा, छोटं मोठं असं काही कर्म नसतं, फक्त सत्य असायला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे, ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात, छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल आय बाप विजय, लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला एवढूसा जीव तुझा? लोक मलाही म्हणतात तीच बरच आहे गे, लईच ज्ञान शिकवती. तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. लोक म्हणले एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हा कीर्तन सोहळा पाचरणे कुटुंबाने तुमच्या आमच्यासाठी नाही त्यांच्या कर्तृत्वासाठी केला आहे. मला त्या बापाचं पांग फेडायचं आहे. आज त्या बापाने मला जन्माला घातलंय, त्याने मला वाढवलंय. माझ्या वडिलांची मीरा सेवा देवा, तुझी चरण सेवा जी अर्धवट राहिली आहे ती मला पूर्ण करायची, म्हणून हा नामचिंतनाचा अट्टा असा. माणसं म्हणतात, आम्ही म्हणतो आमच्यासाठी बाप बाप रखमा देवी वरो. कोणी विचारलं तुमचा बाप कोण आहे, आम्ही म्हणतो आमच्या आईचा नवरा आमचा बाप आहे. आईचाच नवरा बाप असतो. ज्ञानोबरांना विचारलं तुमचा बाप कोण आहे, ज्ञानोबरा म्हणले बाप रखमा देवी वरो. ती जी माझी आई आहे ना रुक्माई, तिचा जो वर आहे ना म्हणजे तिचा जो नवरा आहे ना तो माझा बाप आहे, म्हणजे माझ्या आईचा नवरा माझा. तसं वेगळं घेत जाऊ नका महाराज बरं का? तर मग बाप आहे. मग बाप कोण आहे आमच्यासाठी? माझा बाप देव आहे. देव आहे. मग माझा बाप देव आहे. मग माझा बाप देव आहे. मग माझा बाप देव आहे. कळत ना तुम्हाला? मरुद तिकडे. आता जर माझा बाप देव आहे तर माझा बाप देवच आहे. तुम्हाला तरी कळतंय का? देवच बाप. तेवढं तरी कळून घ्या. आपण काय म्हणतो आपला बाप कोण आहे? आपला मायबाप कोण आहे? देव आहे. मग आपले मायबाप कोण आहेत? देव. कळतंय ना तुम्हाला? कळलं ह्यांचं मरू दे तिकडं महाराज बरं का? जर मायबाप देव आहे तर देव बाप आहे. मायबाप आहे. मग मायबाप देव. तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. जर माझा बाप देव आहे तर माझा बाप देव आहे. हे जल Oh,
काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका जगा मध्ये देव नाही बापा सारखा जगा मध्ये देव नाही बापा सारखा देव नाही बापा सारखा जगा मध्ये देव नाही बापा सारखा माझ्या बापाची गरज परमात्म्याशी करावी एवढी ताकद जर माझ्या बापात आहे कारण मला एक कळत नाही देव माणसात आहे हे ज्याला समजावं स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन सुपिच्छ पुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागर नमामि कृष्णना भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम काय नाही आपण देव एवढाच अर्थ होता याचा महाराज बरं का लई भांगडीत नाही रे पडायचं आम्ही त्याला बजलो आणि आम्हाला कळलं की तू आमच्यात आहे जेव्हा आम्हाला कळलं की तू आमच्यात आहे तेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला आमची किंमत कळली नाही आणि जेव्हा आम्हाला आमची किंमत कळाली तेव्हा आम्ही इथंच नव्हतो तेव्हा आमचाच राम झालता मग एवढा वेळ वाया जाऊ देऊ नका क्षणभंगुर नाही कारण हे नाशिवंत देहाचा नाट सकळ संगत करा साडे सोळा वर्षाची कान्होपात्रा वेश्याची पोरगी आहे जिला तिचा बाप माहित नाही कीर्तन नामदेवरायांचं नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबा राय टाळ घेऊन उभा आहेत काय कीर्तन असेल ना कीर्तन ऐकायला कान्होपात्रा शेजार पजारची माणसं म्हणतात लाज वाटते का हिला नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली अजूनही ती लोक आहेत बरं काय आता हिने कीर्तन ऐकायची मग आम्ही काय करायचं
कान्हो पात्रेला रडू येत आहे. टाळ घेऊन उभारलेल्या माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवतात कान्हो पात्र आणि विचारतात, माऊली मुक्ताई म्हणतात योगी पावन मनाचा साय अपराध क्षणाचा काय चूक आहे माझी. वेश्याच्या कुळात जन्माला आले यात माझी चूक आहे. मला माझा बाप माहित नाही यात माझी चूक. कहो मला परमार्थ करायचं अधिकार. महाराज म्हणतात खटनट यावे शुद्ध होनी जावे सकळांसी येते आहे अधिकार. पर तुम्ही म्हणता जातवी तो गोतो कुळशील भजे का त्वरित. तुम्हीच म्हणता ना माऊली देवाच्या दारी उभा राहायचं म्हणावं क्षणभर थांबावं तरी लोक देवाची पायरी चढू देत नाही. काय चूक काय माझी. तुम्ही तरी सांगा म्हणाल ते ऐकते. तुम्ही तरी मार्ग दाखवा खरा परमात्मा भेटेल का. ज्ञानोबा राय सांगतात ऐकायचंय माझ ऐक. आपल्या बापाचं घर आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग जाई नगे माया तया पंढरपुरा. तू जा तिथे जाऊन उभा राहा. नाही भेटला बाप तर मला भेटून सांग. पण मी विश्वास देतो वचन देतो तू जर माझ्या परमात्म्याचं दार निष्ठेने धरलंस तर तुला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मग काय आमच्या ज्ञानोबरांचं ऐकतायत कान्हो पात्रा. आशा तशा नव्हत्या बरं का. 16.5 वर्षाचं नेमकं जवान वय चालू होत तरुण वय आणि इतक्या देखण्या होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलत होत. पान खाल्ला तर कंठ लाल व्हावा इतक्या देखण्या होत्या. आमच्या पोरी स्वतःला सुंदर समजतात. कान्हो पात्रेला विचारा सौंदर्याची व्याख्या काय असते. भक्तीनं नटलेलं शरीर असावं ज्ञानानं मडलेला आत्मा असावा वैराग्यानं सजवलेला हा देह असावा आणि मग विचारावं सौंदर्य काय असावं. संतांच्या चेहऱ्यावर कायम तेज दिसत बघा. दिसत ना ते काही मेकअप करतात का. पण माऊलींचा चेहरा बघा कायम आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला धीर देतोय असं वाटतं. एकदा आळंदीला जाऊन दर्शन घेऊन आला एकदा देहूला जाऊन दर्शन घेऊन आलात की 2 दिवस तरी टेन्शन येत नाही येत का वाटतं. अरे देवाला भेटून आलोय आता काही वाईट होणार. ती 2 दिवसच का वाटतं कारण आपली लायकीच तेवढी आहे. ती पुढं पुढं आपली पात्रताच राहत नाही. आपण लगेच संसारात गुंततो कळतंय ना. माझ्या माऊलींचा चेहरा माझ्या तुकोबारांचा चेहरा कधी पाहिला तर कायम कसा वाटतो प्रफुल्लित. कधी चेहऱ्यावर असं गौरी फुटल्या गत आणि आपली तोंड बघा काय जस काय आक्या जगाचा भार आपल्याच खांद्यावर आहे काही आक्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्या घरावर पडल्यावर आपली तोंड असते. काही काहीची तोंडच नासक्या कांद्या गत आहेत महाराष्ट्र ज्यांना किती बी नाटवा ती काय गोड दिसत. पण माझ्या संतांचे चेहरे कारण ते वैराग्य त्यांना ज्ञानाने मिळालंय. तो वैरागी आहे कारण त्यांच्याकडे त्याग आहे. त्यागाशिवाय वैराग्य मिळत नाही मिळत. मग महाराज आम्ही विचारलं कान्हो पात्रेला एवढ्या सुंदर तुम्ही काय करणार पंढरीच्या गाभाऱ्यात जाऊन. पायात चाळ गळ्यात विना हातात चिपळ्या घेऊन तेवढी देखणी पोरगी वयात आलेली पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतीये. ज्ञानोबा माभुली माभुली तू काय रा. ज्ञानोबा माभुली तू काय रा. काही उखाणे ना. ज्ञानोबा माभुली तू काय रा. ज्ञानोबा माभुली तू काय दया
मान करणारी औलाद आहे आपली यत्र नारीस तो पूजन्ते रमन्ते तत्र देवता आहे हे शास्त्र सांगतं आपलं जिथे स्त्रीचा मान आहे तिथे भगवंताचा वास आहे जिथे स्त्रीचा अवमान आहे तिथे लक्ष्मी आणि परमात्मा नांदत ताकद आहे ग माय तुमच्यात कौतुक आहे मला तुमचं आजही माझी आई मी कीर्तनकार आहे म्हणजे माझी आई माझ्यापेक्षा हुशार नाही असं नाही माझी आई माझ्यापेक्षा 100 पटीने हुशार आहे नितकी गोड आहे ना माझी माय अजून सुद्धा माझी आई एवढी जरी संपत्ती असेल तरी साबण संपल्यावर साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढी ती कांगूळ होईल आम्ही बंगले बांधले आईसाठी पण आमच्या आईनं तेवढं काही काम सोडलं माझी म्हातारी आजी लुगडं फाटल्यावर फेकत गोधडी शिवती माझी म्हातारी आजी लुगडं फेकत माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार 5 स्टार हॉटेलला जरी नेलं हजाराचं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं माझी आई चमचे घरीच आणती गॅरंटी ती कुल्फी नाही का भेटत ते मटका कुल्फी मटका मटका तो मटका येतो बघा त्याचा माझ्या आईनं पर लाईन लावली त्या मटक्याची म्हणलं आई तुला कुल्फी आवडती का मटका आवडतो ती म्हणली दोन्ही आवडतं पण दोन्ही भारी आहे ना तसल्या आईस कोणातलं आईस्क्रीम खाण्यापेक्षा ह्याच्यातलं खाल्लं की मटका बी घरी येतंय तुझ्यासारखं डोकं आम्ही कधीच लावू शकणार माझी माय त्याच दुकानात जाते जिथं पिशव्या जास्त भेटतात म्हणजे तिचं मॅनेजमेंट बघा ना ते डोकं आम्ही पुस्तकांनी घेऊ शकत जे माझ्या आईला जमतं ते मला कधी जमणार तिच्यासारखा काटकसरीनं संसार आजकालच्या आम्ही पुरी करू शकणार आम्हाला पैसे देऊन विकत घ्यायची सवय पण ती गोड बोलून घेती बार्गेनिंग तिच्यासारखी जमणार जवा आमच्या आईला रगवाला रग 2000 ला सांगतो माझी आई 500 ला घेऊन येते मला नवल वाटत त्यानं दिलं कस ती म्हणते त्याला तेवढ्यात परवडल्याशिवाय देतय वैती आणि खरंच आहे तो न परवडता देणार आहे का पण माझी आईला माहित आहे की किती परवडतय द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे हे मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवता रोज घरात सदाला अंडरएस्टिमेट कधीच करायचं नाही ग माय ग्राह्य कधीच धरायचं नाही माणूस सगळं करू शकतो फक्त आत्मविश्वास पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स आणि जिथे आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास म्हणजेच परमात्मा आहे तोच देव आहे हे समजून घ्या आमच्या वर्गात एक बोबडं पोरग आहे दादा कसे बोबडं त्याला बोलायला येत परवा दिवशी आमच्या कॉलेज असं लेक्चर चालू होतं मी लॉ करते लॉच्या सेकंड इयरला तर असंच आमचा विषय चालू होता सरांनी विचारलं नाही जमलं तुम्हाला हे तर तुम्ही काय करणार बर त्या पोराला उभा केलं त्या पोराला उभा केल्यावर कळलं की हे बोबड आहे आणि ऍडमिशन कशाला आहे लॉ ला आणि हाय कस बोबड आहे आणि ऍडमिशन कशाला आहे कळतंय तुम्हाला माझं बोलणं आता ह्याचा काय फायदा आहे लॉला ऍडमिशन घेऊन कारण लॉ म्हणजे तुम्हाला आपलं मत मांडता आलं पाहिजे पुढच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आणि कन्व्हिन्सनेस म्हणजे तुमचं वक्तृत्व चांगलं आता तुमचं वक्तृत्व चांगलं नाही ह्याच ऍडमिशन लॉला आहे आता हाय का जिंदगीचा भुसकाट सगळं मग सर म्हणले तू काय करणार आहे लॉला ऍडमिशन घेतलंय तू म्हणला थल तथलं बोलू नका सर म्हणले मग कथलं बोलू
थल छिद्ध केला की मला दम लागलाय. सर म्हणले हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्या सकाळपर्यंत यातले 5 जरी विकले ना मी मान्य करतो की तू चांगला वकील होशील, पुन्हा मी तुला अंडरस्टिमेट करणार, तुझ्या पाया खालना जाईल तू यातले 5 जरी ग्रंथ विकले. शेवटी तिथं लॉ म्हणजे काय, तुम्हाला तुमचं मत मांडता आलं, पुढच्याला कन्व्हिन्स करता आलं की हे घ्या किंवा हे बरोबर आहे. मग तो गेला, दुसऱ्या दिवशीचं लेक्चर संपलं, सरांनी त्याला उभा केलं. सर म्हटले विकले का, किती विकले, थगले विकले. सर म्हटले तुझ्याकडनं घेतले कोणी, बरं कसं विकले. तो म्हणला काय नाही थल लय थोप आहे, प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवादा वादवायतो, त्यांनी दलवादा उदलला त्यांना फत म्हणायतो. हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही घेता का मी तुम्हाला वाचून दाखवू. लोक म्हणले देन होय पुढ. आता तुझ्याकडनं रामायण ऐकायचं त्याच्यापेक्षा घेतलेलं बरं, तू थिता थांबणार आम्ही बिबितन ऐकायचं त्याच्यापेक्षा तू दे आणि रिकमा होय. स्ट्रॅटेजी, जर स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवली तर सक्सेस तुमच्या पायाशी असेल हा विश्वास मी व्यासपीठावर संतांच्या सानिध्यात देते, हे कायम लक्षात ठेवा. फक्त विकनेसला काय बनवा, स्ट्रेंथ बनवा, कमीपणाला मोठेपणा. आमची लेकरं कारणं देतात, चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही, माझे मायबाप हुशार नाही, चांगल्या ठिकाणी शाळा नाही, आम्हाला पैसा नाही, चांगल्या सोयी सुविधा नाही. बाबा करायचं म्हणल्यावर कारणं लागत, कसंही करू शकता, फक्त करण्याची ताकद पाहिजे. चला मग आमच्या कान्हो पात्रेला लोक नावं ठेवतायत, जाग्यावर आलात का, जाग्यावर आलात का, फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असती, सोडायची नसती. गाव येऊस तर इष्टी सोडायची. हा बसा इष्टी आहेत, बसले का. कुठल्या गावाऱ्यात कान्हो पात्रा नाचतायत, बिका पाटलाच्या. मग कुठल्या गावाऱ्यात, पंढरीच्या, पांडुरंगाच्या. कशा नाचताय, हातात चिपळ्या, गळ्यात विना, पायात चाळ. पहिलं पंढरपूर कर्नाटकात होत, कानडा राजा बिदरचा राजा राजगादीवर होता, त्याने पाहिलं काय देखणी पोरगी आहे, अशी का नाचती आहे, अवेश्येची आहे, तिचं कामच आहे ते. मग तिला म्हणो मंदिरात कुठं नाचती, दरबारात नाच, पाहिजे तेवढं देतो. अंदरून येत नाही, येत नाही. राजाचं न ऐकणं राजद्रोह आहे, उचलून आण. बिदरचे सैनिक कान्होपात्रेच्या पाठीशी लागले आहेत, जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळत आहेत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माझ्या ज्ञानोबरायांचं वचन आठवलंय, निष्ठा सोडायची, जागा भेटल्याशिवाय राहणार. संतांचं ऐकलंय, संतांचं वचन मोडलं नाहीये. आज महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतःच्या याची देही याची डोळा पाहिला. दोन हाताच्या अंतरावर माझा त्रैलोक्याचा नाथ आहे, मला त्याला भेटायचंय. या आशेनं जीवाची घाई न करता, जीवाचा विचार न करता माझ्या कान्होपात्रा परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवतात. देव भेटला, अजून काय राहिलं. एका क्षणात कान्होपात्रा देह सोडून देत. 16.5 वर्षाची पोरगी त्या परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवताच दुसऱ्या क्षणाला परमात्म्याला विलीन होतीये. तरी आमची माणसं म्हणतात बिनलाजी मी लिती मिलीन देवाच्या पायावर मिली. मरायचं तर नालीत जाऊन मरायचं की जाता जाता आमच्या देवाला पवित्र करून गेली. हे पवित्र पवित्र अजूनही चालू आहे बरं का. ही स्वतःला हुशार समजणारी मूर्ख माणसं, वाक्य कळतं ना माझं, स्वतःला हुशार समजणारी मूर्ख माणसं, पुस्तकं वाचून शाणे झालेलं हे गबाळ, सावजं सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे, ही अवस्था ज्यांची आहे ते अजूनही. आणि ज्यांना भेद आहे ना, ज्याला स्त्री पुरुष जात भेद आहे ना, त्याने परमार्थ करू नये महाराज. ही माझ्या ज्ञानोबरांची भाषा बरं का. ज्याला स्त्री पुरुष धर्म जात पंथ हा भेद आहे ना, त्याने परमार्थ करू नये. फायदा होणार नाही होणार मी व्यासपीठावर सांगते. समदृष्टी घेता समान श्री हरी श्रीमद मावरी, ही माझ्या माऊलींची भाषा आहे. चला त्यात अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण धर्मपीठावर होतं तेव्हा याच तोंडाने मंत्र म्हणताना रे. रोज देवाची पूजा करताना आयुष्य गेलं तुमचं पूजा करण्यात, साधं कळलं नाही करी तुम्हाला. काय कळलं नाही साधं, इमानदारीने सांगा मला. देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे, मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल जरा विचार करा.
त्याला गरज ज्ञानाची नाही मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्र मागितल्यानंतर ब्राह्मणाने विचार करतायत, विचार करत करत त्या मृतदया शेजारी अनंत ब्राह्मण झोपले आहेत. मध्यरात्री माझा जगाचा अनंत अनंतच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर देह सोडलाय, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यात चालली पाहिजे. पंढरीच्या गाभाऱ्यात कान्हो पात्रेची समाधी ही ताकद आहे. गेलायत पंढरीला? गेलायत का? पंढरपूरला गेलात का? जिंदगी जाऊन एकदा तरी जा, पाया पडते तुमच्या. लेकरं एवढंच मागणं मागते, आयुष्यातून एकदा तरी पंढरीला मरा, नाही तर जन्माला येऊन फायदा. लय केली काशी वनारशी द्वारका चार धाम केलं, येड पंढरीला गेलं नाही. असलंय लोकांच पंढरपूरला. आणि काय काय त्याच्यापेक्षा मूर्ख पंढरपूरला जाऊन दर्शन घेत नाहीत. कामासाठी गेलतो, येळ भेटला नाही. तुला कळल, तू दीर्धर फक्त, तुला वेळ नाही. वय कुणासाठी? जेणे तुझ्या नशिबात वेळ टाकली त्याच्यासाठी ना. तू धर, धीर धर, पुढच्या वर्षीच तुझं श्राद्ध येत आहे, माझंच कीर्तन होतंय, तू काळजीच करू नको महाराज. बर का? तू धीर धर फक्त वर्षभर, तुझ्या श्राद्धाला माझंच कीर्तन आहे, कशाला वेळ नाही देवासाठी. चला बोला. पंढरीला गेलात, दर्शन घेतलं, रांगे नका विहाय पिन, ती पॅटर्न नाही ना वशीला. माझा मेहणा आमदार आहे, ठोक मग आम्हाला. आता काय करतो, माझा बाप सरपंच आहे, पेटेव मग वशीला. वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना जे मिळत ते का मिळत, त्याच कारण कटरीसाठी कुंबडीसाठी. साहेब 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 बिकरे तळवे चालता का साहेबाचे? अरे अरे पानाची टपरी टाक पण स्वतःच्या पायावर उभा राहा. झेंडे घेऊन फिरणारी आपली औलाद नाही. 56,00,00,000 तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत. आकडा ऐका, आकडा येईल. किती? 56,00,00,000 तख्त शंभूराजांना मुघल अर्पण करतायत. माझा राजा ताट मान करून उभा आहे, मृत्यूच्या दारात आहे. एक पाठ मांडलो तख्त के सामने नजर झुका के बात करना, किस बात का गुरूर है? बेचारी दिवस माझा राजा तडफडत आहे. हेच ते दिवस आहे, बलिदान दिवस चालू आहेत. हे जे चालू आहेत ना 14 मे पर्यंत, ते बलिदान दिवस आहे. तुमच्या आमच्या सुखासाठी माझ्या राजानं देह पणाला लावला. तुळापूर तीर्थक्षेत्रावर संगमाच्या ठिकाणी साखरजणांनी बांधलेला माझा राजा 42 दिवस तडफडत होता. झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या होत्या. रक्ताच्या डोहोच्या डोहा अंगावरनं भात होते. झालेल्या जखमेला त्रास व्हावा म्हणून याच हलकटांनी तिकटा चिमटे चोळ माझ्या राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापला, पायाची बोटं, हाताची बोटं, नाकाचा चिंडा, कानाचा तोडा, जिभेचा तोडा मारला माझ्या राजाचा. 41वा दिवस आहे. देखताय सांबा कैसे हमारे सामने नजर नाही झुकाता. तळपती सळई आगीत घातली आहे, दोन बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुचराव सांबा बात मानलो, नाही तो ये तेरे आर पार हो जाएगा. छती फुगवली, नजर वर केली, वर मान करून सांगितलं, ए नालायका, अरे कुणाला मरणाची भीती दाखवतोस? आम्ही जन्माला आलो तेव्हा सांगितलं, जगलो तर स्वराज्यासाठी आणि मेलो तर स्वराज्यासाठी. जेवढ्या रक्ताचे थेंब या मातीत गाळलेस ना तू, त्या रक्ताच्या थेंबांना थेंबाचा हिशोब तुला द्यावा लागणार. हे छत्रपती शंभूराजांचं वचन आहे. कारण जिथं माझं रक्त गळलं तिथं एक मावळा तयार झाला. पाठ वाहिलेस ना माझ्या रक्ताच्या, काय मारायचं ते मार, काय जीवाची लहिलाय करचे ते कर. तुम्ही अंगात शिवाच्या रक्ताचा थेंब आहे, तो पण श्वासात श्वास आहे. तुम्ही हा शिवाचा छावा, तुझ्यासारख्या हलकाट कुत्र्यासमोर नजर झुकावणार नाही. या स्वाभिमानी मातीत जन्माला आलोय आपण. 500,000 मतदान करताना लाजच वाटत नाही खरे? हा स्वाभिमान घाण ठेवायचा का पैशासाठी? लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी जास्त सुख देते. कमवायचंय तर कष्टाने, जोडून या धन उत्तम कमवायचंच आणि कमवायचंच, पैसा कमवायचाच. हे कलियुगातलं सत्य आहे. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपितली की गलीतली कुत्री सुद्धा खात नाहीत. पण पैसा कमवायचाच, प्रसिद्धी कमवायचीच, नाही तर हरकत नाही. पण वाईट मार्गाला जायचं, कष्टाने जेवढं होईल तेवढ्यात सुखी. चला मग पंढरीला गेला असाल, दर्शन घेतलं असेल तर, तुम्हाला कान्हो पात्रा लागली असेल, रांगेनं घेतलं असेल तर,
कान्होपात्रेच्या समाधीवर एक झाड आहे, ज्या वृक्षाची फांदी आडवी आहे, त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कधी ऑब्झर्व केलंय, लक्ष दिलंय कधी? हा, ती फांदी कोणाची आहे? कान्होपात्रेची. नामदराय विचारतात, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही मस्तक या पुरीला लावायचं. कोणीही पोरगी छटछुट, म्हणजे आम्ही तिच्यापेक्षा कनिष्ठ, आम्ही तिला मस्तक लावायचं. नाही रे नामा, तुझ्या चरणावर जीव सोडला म्हणून. नाही रे नामा, मग माझ्या चरणावर जीव सोडला म्हणून तिला मस्तक लावायचं नाही. जीव सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं. आणि ज्यांनी ही संतांची संगती सांभाळली, इह लोकीचा तुका मने इह लोकीचा व्यवहारे तुका मने इह लोकीचा व्यवहारे तुका मने इह लोकीचा व्यवहारे तुका मने इह लोकीचा व्यवहार लोकीचा मरण येणारच, पण मरण आलं तरी तुम्हाला मारू शकत? म्हणजे तुम्ही मेला तरी तुम्ही मारणार? म्हणजे मरणीची उत्तमची कीर्ती, तुम्ही मेला तरी तुमचं नाव राहणार हा विश्वास आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे मेला तरी मरणार नाही, देहरूपी मेला तरी आत्मस्वरूपी राहणार, नामस्वरूपी राहणार हा विश्वास आम्ही तुम्हाला देऊ. हा कशाच्या जोरावर देऊ? तर नामचिंतनाच्या जोरावर देऊ. म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्यावं. नामा म्हणे तया असावे विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, हाताने काळी ठोबा 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 ठोब
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बारा ज्ञानराज माऊली बारा वैकुंठवासी राजाराम दादा पाचरणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त थाटलेला हा नामचिंतनाचा अट्टहास त्यांच्या दोनही मुलं सोमनाथदादा पाचरणे सतीशदा पाचरणे यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळ्यात आयोजित करण्यात आला माझे परम भाग्य समजते. ज्यांनी वडिलांची पुण्याही समजून त्यांच्या ऋणातून ऋणी होण्यासाठी हा नामचिंतनाचा अट्टहास इथे मांडला. या पाचरणे कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचे आभार नाही मानणार, पण माऊली यांनी वडिलांच्या श्राद्धाला कीर्तन ठेवलं म्हणून यांचे नक्कीच आभार मानेल. परंपरा कळली जोपासली आणि साधली सुद्धा. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास हे सर्व टाळकरी वृद्धिंगत मंडळी संप्रदायातील सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवते. उत्कृष्ट गायनाचार्य उत्कृष्ट मृदंग वादक परमात्मा अशीच तुमच्याकडनं भक्तीची साधना करून घेऊ माऊलींची ज्यांनी प्रार्थना करते. माझे वडील ज्यांनी मला घडवलं मोठं केलं विनेकरी दादा त्याचबरोबर चोपदार दादा माईकवाले दादा कॅमेरावाले दादा सगळ्यांचे मनस्वी आभार. तुमच्या सर्वांमुळे ही सेवा गोड झाली आणि अशीच ही सेवा अविरतपणे तुम्ही करावी हीच परमात्म्याची प्रार्थना. आणि पुन्हा एकदा बसलेले मायबाप कीर्तनाला सेवा म्हणतात बरं का? हॅलो काय म्हणतात? सेवा. लोक मला फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. हो प्रोग्राम आहे तो वेगळा असतो. प्रोग्राम हा हे व्यासपीठ आहे हे लक्षात घ्या. म्हणून सेवा सेवाच विचारायची बरं काय. आणि तुमची सुपारी किती तुला उकळ धरून मुसळात काढला पाहिजे. सुपारी चर देतो महाराज अजून काय बोलावं. लोक आहे ना विचित्र झाली आहेत. चला व्यासपीठाकडे वळूया आपण. सुंदर हा व्यासपीठाचा आनंद तुम्ही वाढवला तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. शुतशः प्रणाम. तुम्ही मायबाप जमलात या दुःखात सहभागी झालात. पांडुरंग परमात्मा यांना दुःखातनं सावरण्याचं बळ देव. आणि ह्या बापाचा तर आशीर्वाद असेलच, पण त्याही बापाने आशीर्वाद ठेवावा ही विनंती या जगाच्या बापाकडे करते. काही चुकलं असेल तर क्षमस्व. वेळ जायच्या आधी वेळ सांभाळा. मायबाप जायच्या आधी किंमत करा ही विनंती आहे. चरणावर मस्तक सेवेला विरा. तुकाराम 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 आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सगळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग गोडावी तो अंधकारी बिठू आभासी पावला. गुढी सहित झाला गुप्त तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. मंडली कवरदा हरी विठ्ठल श्री पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग. तोची पांडुरंग 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 बोलतो मृदंग. पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोल तो मृदंग संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा मानवास कर्म शिकवी मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग बोल तो पाषाण ही तोची पांडुरंग तो पाषाण ही तोची पांडुरंग तोची पांडुरंग 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 बोल तो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोल तो मृदंग जनात मनात दुजा भाव कशासाठी तुझ्यात माझ्यात आव मोठा भाव खोटा जनात मनात दुजा भाव कशासाठी तुझ्यात माझ्यात जनतेला घेऊनिया जनतेला घेऊनिया जातो संग संग माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग बोल तो पाषाण ही तोची पांडुरंग बोल तो पाषाण ही तोची पांडुरंग तोची पांडुरंग 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 बोल तो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोल तो मृदंग शानी खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे
आकाशी स्वप्नांचा हरपून भान शिरते हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशे